खालापूर तालुक्यातील काही रस्त्यांची झालेली अवस्था पाहता या मार्गावरून प्रवास करणे वाहन चालकाला व प्रवासी वर्गाला जिकिरीचे बनल्याने सर्वांमध्ये नाराजीचा सूड उमटत आहे. तर वाहन चालक व प्रवासी वर्गाला होणाऱ्या त्रासाची दखल घेत शासनाने काही ठिकाणी रस्त्याचे नूतनीकरण व दुरुस्ती करता निधी उपलब्ध करून दिल्याने अनेक ठिकाणी या कामांना वेग मिळाल्याने समाधान व्यक्त करीत आहेत. तर कर्जत तालुक्याला खोपोली व अन्य खेडेगावांना जोडणारा एक मुख्य मार्ग म्हणून हाळपाटा मार्ग पळसदरी कर्जत या रस्त्याची ओळख असून हा मार्ग गेल्या काही वर्षांपासून खड्ड्यांच्या विळख्यात सापडला होता. त्याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला करावा लागत असल्याची दखल घेत शासनाने MSRDCच्या माध्यमातून हा मार्ग कॉन्क्रिटीकरणाकरिता निधी गेल्या महिन्याभरापूर्वी उपलब्ध करून दिल्यानंतर या संदर्भात TNT इम्प्रा लिमिटेड पुणे या कंपनीला रस्ता कॉन्क्रिटीकरण नूतनीकरण काम दिल्याने गेल्या काही महिन्यांपासून रस्ता नूतनीकरणाच्या कामांनी दिवस रात्र वेग घेतल्याने रस्ता नूतनीकरणाचे काम प्रगती पथकावर असून काही किलोमीटर अंतराचा रस्ता चकाचक झाल्याने प्रवासी व वाहन चालक समाधान व्यक्त करीत आहेत. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे खालापूरचे प्रतिनिधी नवज्योत पिंगळे यांनी.